नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वारावडी येथे काठी, दगड व बांबूने मारहाण. भाऊ दादा वाडकर व 29 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार वारावडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. दिनांक 25/8/2021 रोजी मौजे वारावडी गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरासमोर रोडवरून घरी जात असताना इसम नामी दिलीप गंगाधर वाडकर, गंगाराम वाडकर यांनी मला बोलावून घेतले व तू तानाजी नामदेव पवार व आमच्या भांडणामध्ये पडू नका असे म्हणून शिवीगाळ केली. नंतर त्यांची मुले सौरभ दिलीप वाडकर, निखिल दिलीप वाडकर, कोंडीराम ज्ञानभाऊ वाडकर, भाऊ चौधरी, मानसिंग वाडकर, तेजस विठ्ठल येवले, सुवर्णा कोंडीराम वाडकर, अनिता दिलीप वाडकर, दत्तात्रय तुकाराम वाडकर सर्व राहणार वारवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांनी गर्दी जमाव जमवून हातामध्ये बांबूची काठी व दगड घेऊन भाऊ वाडकर, दत्तात्रय चोरगे, तुषांत पवार यांना डोक्याच्या, माथ्यावर, गुडघ्यावर, छातीवर, बरगडीवर तसेच पायाच्या पोटीवर बेदम मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी करून जीव मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची तक्रार सासवड पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे. दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडलेली आहे. सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 323/2021 भारतीय दंड विधान कलम 143, 147, 149, 324, 504, 506, 427 मुंबई पोलीस कायदा कलम 37/1/3, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार काळघोर अधिक तपास करीत आहेत. धन्यवाद.